आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवयानी आषाढी एकादशी असे म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी हा पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. यानिमित्त गवाण कोपर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठुराया आणि आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने बुधवारी रिंगण आणि वृक्षदिंडी काढण्यात आली. गवाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठू नामाचा जयघोष करत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी शाळा समन्वयक समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नामदेव शंकर ठाकूर, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, मुख्याध्यापक पी बी मंडळे, भोईर सर यांच्यासह शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त माऊलीची एक दिंडीचं प्रतीक म्हणून वृक्षदिंडी काढत असतो आणि त्याप्रमाणे आज उद्याची आषाढी एकादशी असल्यामुळे आजचा दिवस आम्ही आनंदाचा सोहळा म्हणून आमच्या सर्व विद्यालयातर्फे दिंडी काढलेली आहे आणि या दिंडीचं नियोजन सगळे शाळा प्रमुख, सगळे शिक्षकवृंद आणि आमची स्कूल कमिटी हे सर्व नियोजन करून मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन करून आज सर्व मुलं ही संत मंडळीप्रमाणे ज्ञानोबा माऊली, विठ्ठल रखुमाई किंवा सर्व संतांची वेशभूषा करून आज सर्व मुलींनी पण नऊवारी परिधान करून आज आपल्या मराठी संस्कृतीची जाण ठेवलेली आहे आणि ही संस्कृती अशीच जपत राहून आपल्या शालेय जीवन तसेच आपली संस्कृती जागृत ठेवण्याचं काम आमची मुलं करत आहेत आणि याप्रमाणे आम्ही ही दिंडी काढलेली आहे. आता या दिंडीसाठी आमचे सर्व कमिटी मेंबर, आमचे आधारस्तंभ माननीय रामशेठ ठाकूर साहेब, या शाळेचे चेअरमन माननीय रामशेठ भगत साहेब, तसेच आमचे आम्ही स्कूल कमिटी सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी आम्ही, तसेच आमचे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मंडळे सर आणि सर्व शिक्षक मंडळी ही उत्साहानं भाग घेतलेला आहे आणि त्या उत्साहाचं प्रतीक म्हणून आता तुम्ही पाहत आहात आमची पालखी आणि सजलेली आहे.